जाऊन आजची रात्र ही कत्तल की रात आहे, कारण आज काँग्रेसचे उमेदवार धंगेकरांनी भाजप पैसे वाटतंय, माझ्याकडे पण आता मी तुम्हाला दाखवला असता जो व्हिडिओ प्रसिद्ध झालाय ज्याच्यामध्ये भाजपचे चेले चपाटे काय असतील अंडभक्त मतदार यादी घेऊन नाव टिक करून पैसे वाटतायत, तिकडे रहाटणीला चिंचवड मतदारसंघात सुद्धा पैशाचा महापूर येतोय। मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आत्ता स्वतःचं मत विकाल नंतर काय खाणार? शेतकऱ्यांनी जर नाही केला पेरा तर काय खाणार धतोरा? तशीच अवस्था आत्ताच्या राजकारणाची झाली। जर तुम्हाला विकास नाही दाखवला, कामं नाही केली, महागाई बेरोजगारी वाढतच राहिली, कमी जर नाही केली तर जगणार कसे? मरताना कधी फॅनला लटकून आली किंवा कुठं जाऊन मरताल कळणार पण नाही, आणि हे जर वाहू द्यायचं नसेल। मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। कसबा निवडणुकीमध्ये, चिंचवड निवडणुकीमध्ये आज कत्ल की रात आहे, कारण उद्या मतदान असल्यामुळं आजची रात्र ही पैसा वाटपाची, अर्थात दिवसभर पैशावरूनच जे रणकंदन सुरू आहे त्याच्यामुळं आजची रात्र तर फार महत्त्वाची असते, कारण विकले जाणाराची रात्र आणि विकत घेणाऱ्यांची रात्र, पैसे वाटणाऱ्यांची रात्र, पैसे घेण्यासाठी धावपळ करणाऱ्यांची रात्र, आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे घेतल्याशिवाय मतदानच करणार नाही अशा म्हणणाऱ्यांची रात्र। आम्ही आमचं इमान विकतो, आम्ही नंतर 4.5 वर्ष विकासाच्या गप्पा मारतो, आमच्याकडे काहीच केलं नाही ह्याच्या वांझोट्या गप्पा मारतो, आणि निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेस मात्र आम्ही पैसे घेऊन मतदान करतो असे गद्दार, बेवफा आणि हलकट मतदार म्हणजे आम्ही, जे पैसे घेऊन आम्ही आमचं मत विकतो। नेते पुढारी काय गोरगरिबांच्या मुंडीवर पाय देऊन कदाचित ते निवडून येण्यासाठी आटापिटा करतीलही, परंतु आम्ही नालायक माणसं पैसे घेऊन लोकशाही विकतो, पैसे घेऊन सर्वस्व विकतो, आणि नंतर महागाईमुळं आत्महत्या करतो, संसार उद्ध्वस्त करतो, सुनेला पाठवून देतो, मुलीला नांदवत नाहीत, महागाईमुळं जगणं खाणं मुश्किल होतं, आणि एवढं सगळं एका अविद्येमुळं, अडाणीपणामुळं आणि गाफील राहिल्यामुळं होतं। ही सगळी घाणेरडी मानसिकता जर ठेचायची असेल आणि महागाई बेरोजगारी आणि सगळं सगळं सगळ्याच्या विरोधात आज रात्रभर जागून किंवा शांत झोपून उद्याची लोकशाही, उद्याचं भवितव्य हे दंगली घडवणाऱ्या, जातीवाद करणाऱ्या किंवा जाती जातीत विद्वेषाचं राजकारण करणाऱ्या माणसाला मत नाही द्यायचं। जो भारताचा, भारत तुटलेल्या भारताला जोडण्याची भाषा करतो, जो एक संघ भारत ठेवतो आणि जो तुमच्या माझ्या भवितव्यासाठी भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून या लोकशाहीचं गुणगान गातो, समता समानता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो, त्यालाच मतदान केलं पाहिजे आणि कराच। उद्या बघू धंगेकर कात्रजचा घाट रासनेंना दाखवणार का रासने स्वतःच कात्रज घाटात पळून जाणार, कारण भाजप घाबरले, भाजपचे नेते घाबरलेत। जगात ज्या पक्षाचं नेत्याचं नाव आहे त्या पक्षाला महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात, कोकणात उमेदवार मिळत नाही हो, काय ह्यांची जिंदगी, आणि हे म्हणतात आम्ही सगळ्यात ग्रेट, अजिबात नाही। छत्रपतींचा अवमान, महापुरुषांचा अवमान, महागाई बेरोजगारी, शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सगळे सगळे उद्ध्वस्त करून टाकले ह्या मोदी फडणवीस मिंदे सरकारने, आणि 40 खोके देऊन विकले गेलेले, 50 खोके घेऊन विकले गेलेले ते 40 गद्दार आमदार अक्षरशः लोकशाहीला काळीमा फासला। आम्हाला त्या सगळ्या व्यवस्थेचा बदला घ्यायचा आहे, म्हणून तुम्ही आम्ही
लढलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे हे साधं सरळ मनामध्ये सतत वाटतं. म्हणून आजची रात्र ही कतलकी रात्र आहे, कारण आज काँग्रेसचे उमेदवार धंगेकरांनी भाजप पैसे वाटतंय. माझ्याकडे पण आता मी तुम्हाला दाखवला असता जो व्हिडिओ प्रसिद्ध झालाय ज्याच्यामध्ये भाजपचे चेले चपाटे काय असतील अंडभक्त मतदार यादी घेऊन नाव टिक करून पैसे वाटतायत. तिकडं रहाटणीला चिंचवड मतदारसंघात सुद्धा पैशाचा महापूर येतोय. मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आत्ता स्वतःचं मत विकाल नंतर काय खाणार? शेतकऱ्यांनी जर नाही केला पेरा तर काय खाणार धतोरा? तशीच अवस्था आत्ताच्या राजकारणाची झाली. जर तुम्हाला विकास नाही दाखवला, कामं नाही केली, महागाई बेरोजगारी वाढतच राहिली, कमी जर नाही केली तर जगणार कसे? मरताना कधी फॅनला लटकून आणि किंवा कुठं जाऊन मरताल कळणार पण नाही. आणि हे जर वाहू द्यायचं नसेल तर जोशी कुलकर्णी देंडे काय बापट देशपांडे सब झूठ है. कारण शेडीनं तुमचा गळा कापून जानव्यांनी तुम्हाला फाशी देऊन जर इथला मनुवाद बोकळला असेल हिंदू 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 म्हणून, अरे सगळेच तुम्ही आम्ही हिंदू आहेत ना, हिंदू बेरोजगारीनं भुकेनी मरतोय ते ह्यांना दिसत नाही. ह्यांना जर म्हणलं महागाई कमी करा तर हे म्हणतात जय श्रीराम. यांना म्हणलं अरे बेरोजगारीवर बोला जय श्रीराम. यांना म्हणलं अरे जातीवाद पसरू नका जय श्रीराम. अरे काय चांगले रस्ते करा, विकासाची कामं करा जय श्रीराम. अरे अरे तुमचा पाळणा सुद्धा हलवायला जर दुसरा येणार असेल तर तुमच्या जय श्रीरामला काय किंमत आहे? विकासाच्या गप्पा जर तुम्ही मारणार नसाल, तुम्हाला विकासच नको आहे, तुम्हाला थोतांड आणि नुसतं बोलबच्चन. ते 15-15 लाखाचं जसं बोलबच्चन आमिष दिलं, चौकीदार ही चोर हे जसं आहे तसं या देशाला चुना लावणारा काळा पैसा आणणार होते परदेशातून आणि इथल्या अदानीने मोदी साहेबांना सांगून चुना लावला देशाला. देश आज भिकारी व्हायच्या वेळेवर आलाय. LIC ला तर आता भिकेचे डोहाळे लागायची अवस्था झाली आणि अशा परिस्थितीत अदानीवर ED नाही, काय नाही, CBI नाही आणि कुठं 10 बंगले घेतले बांधले किंवा जागा जरी घेतली आणि तो जर मोदी विरोधी असेल तर त्याला ED लागलीच. मग अदानीला कोण लागणार? नीरव मोदी? काय चाललंय? पळून लावण्यामध्ये मोदी सरकार माहिर आहे. काय झालं त्यांचं पुढं? काळा पैसा आणला का? जे दलाल बोलत होते ते आता बोलायलाच तयार नाहीत आणि त्याच्या पुढं जाऊन साहेब मतदार राजा हुशार आहे, आता फार बुद्धिवान झालाय. DM शिरफुले पाटील साहेब म्हणतात की मतदार हुशार आहे, बरोबर करतील काळजी नसावी. पाटील साहेब नालायक माणसाला निवडून देऊ नये, पुण्यातल्या फडणवीसांच्या अदानीला निवडून देऊ नये, बाकी काय करायचं ते करावं, काय हरकत नाही. मी तुमचं ऐकतो, तुमच्या सुद्धा मताशी सहमत आहे, पण पाटील साहेब ज्या भाजपच्या टोळीतल्या 5-5 लोकांनी महापुरुषांची शिवरायांची बदनामी केली, तुमची कमेंट किंवा तुमचं कधीच भूमिका दिसली नाही. मराठा आरक्षणासाठी 44-45 लोक मेली त्यावेळेस तुमची कमेंट किंवा तुम्ही कुठं दिसले नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, परत काय काय झालं, सगळं कसं उद्ध्वस्त झालं त्याच्यावर बोलायला कधी तुम्ही दिसले नाही. आणि तुम्ही हुशार मतदार कुणाला म्हणता? अंडभक्तांच्या अवलादी एवढ्या मस्तवाल झाल्या, आज भिकेचे डोहाळे सगळ्या संघी आणि अंडभक्तांना लागलेत. बऱ्याच चौकात सिग्नलवर पूर्वी परप्रांतीय दिसायचे, आता सगळे हापचड्डीवाले संघी दिसतात. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की महागाईबद्दल, बेरोजगारीबद्दल, जातीयवाद धर्मवादाबद्दल
खोट्या केसेस बद्दल बोलायची हिम्मत कुणाच्यातच नाही आणि भाजपन अंड भक्तात तर नाहीच नाही, सगळे लाचारांच्या फौज आहेत आणि मग ते तोंड दाबून मुक्याचा मार सहन करतात, कारण त्या बसणाऱ्या बुक्क्या ह्या भाजपमध्ये इतर पक्षातून येणार आहेत, ते येताना डायरेक्ट थोबाडावर ह्यांच्या लातच मारतात। म्हणून कसब्यात चिंचवडेत महाविकास आघाडीलाच तुमचा कौल असावा आणि ते असताना त्या रासनेला मात्र कात्रचा घाट दाखवावा, एवढीच काय ती अपेक्षा आहे। धन्यवाद। तुमचं आमचं नातं काय कुठेही असलात, भैताड बहुजनांनी सुधरावं, त्यांना जय शिवराय। धन्यवाद।